सर्व कला प्रकारांची जनक लोककला आहे असं मत मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाच्या वतीनं भारतीय कलांचा संस्कृती आणि परंपरेशी असलेला संबंध याविषयी 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक गणेश चंदन शिवे यांनी देशातील एकूण सर्व लोककला या इतर कला प्रकाराच्या जनक असल्याचं अभंग, गवळण, वाघ्या मुरळी आदी प्रकारांचे संदर्भ देत स्पष्ट केलं. यावेळी विविध अभंगांसह लावणी प्रकारापर्यंत सर्व लोककलांचं सादरीकरण करून दाखवलं. कारण मुंबईचा महाराष्ट्र एक भाषिक राज्य झालं पाहिजे असा तो लढा होता आणि तो लढा या शायरांनी पूर्णपणे शेवटापर्यंत नेला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपली 15 ऑगस्ट 1947 ला, भारत स्वतंत्र झाला, पण त्याच्या तब्बल 1 वर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा स्वतंत्र झाला. या काळातही इथल्या कलावंतांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, पण कलावंत स्वतंत्र सैनिक म्हणून कधीच पुढे आले नाही. जे लोटा घेऊन गेले ते स्वतंत्र सैनिक झाले, परंतु मूळ ज्या कलावंतांनी त्या रोहिलेच्या विरोधामध्ये, रजाकाराच्या विरोधामध्ये जो काही लढा उभारला होता, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे कलावंत वंदे मातरम गात होते ते कोण होते? ते कलावंतच तर होते, ते काय स्वतंत्र सैनिक होते? ते खरे कलावंत होते. या कार्यशाळेला विविध राज्यातून मोठ्या संख्येनं विविध कला प्रकारांचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन विद्यापीठाच्या नृत्य विभागातर्फे करण्यात आलं होतं. याविषयी डॉक्टर जयंत शेवतेकर यांनी अधिक माहिती दिली. नृत्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यातर्फे 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या राष्ट्रीय परिषदेचा विषय कनेक्टिव्हिटी अँड रिलेटिव्हिटी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स टू इंडियन ट्रॅडिशन अँड कल्चर हा होता. या राष्ट्रीय संगोष्ठीसाठी बेंगलोर, अजमेर, मुंबई, पुणे, बडोदा, अंबाजोगाई, परभणी, नांदेड, बीड या ठिकाणाहून आपल्या प्राध्यापक संशोधकांनी आणि विद्यार्थी संशोधकांनी आपले विचार मांडले. विद्यापीठांनी या उपक्रमाला खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि आपापल्या या संशोधकांनी या विचाराला पुढे पुष्टी देण्यासाठी अनेक विचार मांडले, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि या राष्ट्रीय संगोष्ठीची जी दखल मीडियाने घेतली त्या मीडियालाही मी धन्यवाद देतो.